अजित पवारांनी अस्सर ग्रामीण ढंगामध्ये काय म्हटलं तुम्ही ऐकलेलं आहे, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत सामील झाल्यामुळे आम्हाला धडकी भरलेली नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं, तर मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे असंही त्यांनी सुतोवाच केलं. ज्यावेळेस आता ह्या संपूर्ण त्यांचा अहवाल तयार होईल मंत्रिमंडळापुढे येऊ, कारण आमच्या पण पक्षाने ही भूमिका घेतलेली, त्याच्यामध्ये मराठा मुस्लिम आज मुस्लिम समाजामध्ये देखील खूप मागासलेलं पण काही वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये मिळतं, आर्थिक बाबतीमध्ये मिळतं. हो बरोबर आहे ना, आपण पॉलिटिकल अजिबात देत नाहीये, शिक्षणामध्ये आपण देतोय आणि नोकरीमध्ये देतोय, ते देत असताना 52%च्या ह्याला कुठलाही धक्का न लावता जे काही सगळे मंत्रिमंडळ ठरवतील त्या पद्धतीनं ते होईल. डॉक्टर नीरज हातेकर यांचं निलंबन हा आता विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न बनलाय. डॉक्टर हातेकर यांच्या पाठिंब्यासाठी आज विद्यार्थी आणि प्राध्यापक रस्त्यावर उतरले, तर सोशल मीडियावरून हातेकरांच्या पाठिंब्यासाठी अनेक मान्यवरांनी आवाज उठवला. पाहूयात एक रिपोर्ट. विद्यार्थ्यांचे लाडके प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात विद्यार्थी आज आक्रमक झाले. विद्यापीठाचा कलिना कॅम्पस विद्यार्थ्यांच्या घोषणांनी असा दुमदुमून गेला.